श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि आपल्यापैकी सर्वांनी जवळजवळ सर्वांनीच दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला सुरुवात केलेली आहे आणि या गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे सांगता आहे दत्त जयंतीच्या दिवशी 7 डिसेंबरला। त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की त्या दिवशी आपली गुरुचरित्र पारायणाची समाप्तीसुद्धा आहे, दत्त जयंतीसुद्धा आहे, त्यामुळे दत्त जयंती कशी साजरी करायची, त्या दिवशी काय सेवा करायच्या, याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर बघा, सर्वप्रथम त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातला 7वा दिवस आहे म्हणजे सांगता, 7व्या दिवशीचे सर्व अध्याय वाचन करायचे आहेत, त्यामुळे सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे, अगदी 4:30-5 वाजता आपल्याला उठायचं आहे, किंवा तुम्ही 4 वाजता उठले तरी चालेल, मी अगदी म्हणजे 5 वाजेपर्यंत असं आपलं पारायण सुरू होईल अशा पद्धतीने उठून आवरणार आहे। उठायचं, स्नान करायचं, दिवा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्या पारायणाला सुरुवात करायची। जे पूर्ण अध्याय आहेत ते अध्याय आपले वाचून घ्यायचे, मी जे करणार आहे ते तुम्हाला सांगते अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता, वाचून घ्यायचे। त्यानंतर आपले ते अध्याय वाचून झाले मग त्यानंतर उठायचं, परत आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला झाडून घ्यायचं आहे, फ्लॅट असेल तर अगदी समोरचं थोडंसं झाडून घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आणि ते पाणी स्प्रिंकल करायचं आहे। आपलं जर बैठं घर असेल तर पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याचा सडा आपल्याला मारायचा आहे। त्यानंतर उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे, हे हळदीचं लेपण कसं करायचं अगदी डिटेल्डमध्ये करून दाखवलेलं आहे, ते आपल्या दुसऱ्या चॅनल मराठी लाईफस्टाईलवरती, त्यामुळे त्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता की लेपण कसं करायचं आणि विविध पूजा कशा करायच्या, काय करायच्या, तिथे संपूर्ण करून दाखवलेलं आहे आणि तिथे करून दाखवते, त्यामुळे त्या चॅनलवर तुम्ही बघू शकता मराठी लाईफस्टाईल। तर आता बघा, हळदीचं लेपण आपण करायचं आहे, सुगंधित एखादी अगरबत्ती लावायची, शक्य झालं तर दाराच्या दोन्हीही साईडला मातीची जी पणती असते आपण दिवाळीमध्ये लावतो त्यामध्ये दोन दिवे लावायचे, थोडा वेळ दार उघडं ठेवायचं, त्यानंतर आपल्या घरातली देवपूजा वगैरे आहे ती आपली करून घ्यायची आणि अर्थातच या दिवशी दत्त जयंती आहे तर एक ताम्हण घ्यायचं, ताम्हणामध्ये सुरुवातीला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि ज्यांच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती आहे त्यांनी दत्त महाराजांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची, ज्यांच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नाही आहे त्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती ताम्हणामध्ये ठेवायची आणि मग आपल्या दत्त महाराजांच्या मूर्तीवर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला 5 पळ्या जे शुद्ध पाणी आहे त्याने अभिषेक करायचा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। पंचामृत म्हणजे काय? दूध, दही, तूप, साखर आणि मध हे सर्व मिक्स करायचं, याने अभिषेक करायचा। आता किती वेळा करायचा, बरेच जण विचारतील, तुम्हाला जेवढा वेळ वाटेल, अगदी मन प्रसन्न तेवढा वेळ करा, किंवा जेवढं पंचामृत बनवलेलं आहे, जेवढं पाणी घेतलेलं आहे ते संपेपर्यंत आपण अभिषेक करू शकतो। अभिषेक झाल्यानंतर हे जे पाणी वगैरे आहे तर हे तुळशीला न टाकता एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकायचं, पण तुळशीला टाकायचं नाही। अभिषेक करायचा, त्यानंतर दत्त महाराजांच्या देवघरामध्ये जिथे त्यांची स्थापना आहे तिथे स्थापना करायची, किंवा या दिवशी आपण एखादा पाट असेल, एखादा चौरंग असेल तो ठेवू शकतो, त्यावर पिवळ्या कलरचा कपडा अंथरू शकतो, त्यावर महाराजांसाठी फुलांच्या पाकळ्यांचं, फुलांचं किंवा अजून कशांचं, अजून त्या कापडावर आसन बनवू शकतो आणि त्यावर आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, दिवा जर दिवसभर तेवत राहील असा दिवा लावला तर अतिउत्तम, तुम्हाला जर शक्य असेल तर एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा लावला तर खूप छान होईल। अशा पद्धतीने मग दत्त महाराजांना हार वगैरे सगळं अर्पण करायचं आहे। आता बऱ्याच जणांचं काय असेल की आपण गुरुचरित्र पारायणानिमित्त दत्त महाराजांची मूर्ती असेल ती जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तिथे ठेवलेली असेल, मग ताई आपण ती उचलू शकतो का? तर हो, वाचन झाल्यानंतर तिथेच बसून, देवघरासमोर जायचं नाही, जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तिथेच ताम्हणामध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीवर वगैरे अभिषेक करायचा। फोटोचा आपण अभिषेक करू शकत नाही, फोटोला फक्त क्लीन करून घ्यायचं आणि परत जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथेच दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य वगैरे बनवून दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं या दिवशी आता सेवा काय करायच्या आहेत, हे आपलं गुरुचरित्राच्या पारायणाचं शेवटचे अध्याय आहेत दिवसाचे, ते तर वाचणं झालेच, ते तर आपली गुरुचरित्राची सेवा होती, पण या दिवशी आपल्याला न चुकता तुम्हाला जर शक्य झालं तर 11 वेळा दत्तबावणी म्हणायची आहे, जी की मी सुद्धा म्हणणार आहे, मला जर शक्य झालं तर मी 52 वेळा म्हणणार आहे, पण कमीत कमी 11 वेळा तरी आपल्याला दत्तबावणी म्हणायची आहे। तुम्हाला 11 वेळा शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी दत्तबावणी म्हणा। हा व्हिडिओ अगोदरच आलेला आहे बघा, तर तुमच्याकडे दत्तबावणीचं पुस्तक नसेल, मला खूप जणांनी विचारलं जेव्हा आपल्या चॅनलवर दत्तबावणीचा व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता, त्यामध्ये डिटेल्ड माहिती आहे की दत्तबावणीचं पुस्तक कुठे मिळतं, दत्तबावणी म्हणजे काय, तर दत्तबावणीचं अगदी छोटंसं 10 रुपयांचं पुस्तक मिळतं,
हाँ, तर दत्तबावणीचं पुस्तक तुम्ही अगोदरच आणून ठेवा आणि त्या दिवशी आपल्याला दत्तबावणी म्हणायची आहे. दत्तबावणी म्हणून झाल्यानंतर आपल्याला गुरुचरित्रातील परत 14वा आणि 18वा अध्याय म्हणायचा आहे. आणि ज्यांना कंटिन्यू म्हणजे संकल्पयुक्त 21 दिवस 14व्या किंवा 18व्या अध्यायाच्या सेवेला सुरुवात करायची आहे, तर त्यांनी या दिवशी संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून 14वा आणि 18वा अध्याय वाचायचा आहे आणि पुढे कंटिन्यू 21 दिवस त्याची सेवा सुरू ठेवायची आहे. त्यानंतर आता आपल्याला तुम्हाला शक्य झालं तर स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे. पाठ म्हणजे काय? स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत, तर पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत न उठता न बोलता एकाच जागेवर बसून एकाच वेळी वाचन करणे म्हणजे हा झाला एक पाठ. तर असं आपल्याला एक पाठ करायचा आहे. तुम्हाला ते शक्य नसेल तर अगदी स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही 3 अध्याय वाचू शकता. त्यानंतर आपल्याला तारक मंत्र जो आहे, तारक मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे. ही सेवा असं नाही की तुम्ही कंटिन्यू दुपारी करा हे करा, यातील ज्या सेवा तुम्हाला सकाळी शक्य आहेत तेव्हा सकाळी करा, ज्या दुपारी शक्य आहेत त्या दुपारी करा आणि ज्या सायंकाळी दिवे लागणीला शक्य आहेत त्या सायंकाळी आपण करू शकता. आता मी माझ्या पद्धतीने सांगते मी कसं. बाबा सकाळी आपलं जो 7व्या दिवशीचं पारायणाचे जे अध्याय आहेत ते आपण सकाळी लवकर अगदी 7च्या अगोदर आपले वाचून घ्यायचे. त्यानंतर ही जी पूजा वगैरे अभिषेक जो आहे दत्त महाराजांचा, त्यानंतर स्वयंपाक, आपली घरातली कामं आणि त्यानंतर दुपारच्या वेळी अगदी 1 ते 3च्या मध्ये जेव्हा आपल्याला वेळ असतो तर त्यावेळेला आपण स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करू शकतो किंवा दत्तबावणी आपण त्यावेळेला 11 वेळा म्हणू शकतो. किंवा स्वामीचरित्र सारामृत म्हणायचं नसेल, 11 वेळा दत्तबावणी म्हणायचं नसेल तर 52 वेळा आपण दत्तबावणी दुपारच्या वेळेमध्ये म्हणू शकतो आणि संध्याकाळी दिवे लागणीला आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकतो. किंवा तुम्ही दुपारी जर स्वामीचरित्र सारामृताचा पाठ केला असेल तर सायंकाळी दिवे लागणीला तुम्ही 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा दत्तबावणी. अशा पद्धतीने आपल्या सेवेंचं आपल्याला पार्टिशन करायचं आहे, म्हणजे त्या दिवसामध्ये आपल्या सगळ्या ज्या सेवा आहेत त्या कम्प्लीट होतात आणि आपली घरातली जी कामं आहेत ती सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे आपलं रुटीन इकडे तिकडे बिघडणार नाही. तर असं आपल्या पद्धतीने आपल्याला जसं जमेल तसं आपल्याला या दिवशी या सेवा करायच्या आहेत आणि जेवढी जमेल तेवढी दत्त महाराजांची सेवा करायची आहे या दिवशी. खास करून स्वयंपाक करताना आपल्याला पूर्ण श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करायचा आहे. या दिवशी काय नैवेद्य दाखवायचे, अजून काय उपाय करायचे याबद्दलचे व्हिडिओ आता आपल्या चॅनलवर येणारच आहेत. त्यामुळे म्हणजे चॅनलशी जोडलेले राहा, नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याच पद्धतीने स्वामींच्या सेवेबद्दल, स्वामींच्या उपायांबद्दल, दत्त महाराजांची सेवा, दत्त महाराजांचे उपाय, इतरही उपाय आपल्या चॅनलवर खूप सारे अपलोड केलेले आहेत. त्यामुळे नक्कीच चॅनलला भेट द्या, चॅनलच्या व्हिडिओजमध्ये जा, तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेलच, उपाय मिळेलच, सेवा मिळेलच. त्यामुळे जी तुम्हाला योग्य वाटेल ती सेवा तो उपाय तुम्ही करत राहा, कारण आपण केलेली सेवा आणि आपण केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत. आणि या दिवसापासून तुम्हाला जर दत्त सेवा करण्याची इच्छा असेल, स्वामी सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता. स्वामींची सेवा कशी करावी, महाराजांची सेवा कशी करावी, महाराजांची उपासना कशी करावी याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि या दिवशीपासून दत्त सेवेला, स्वामी सेवेला सुरुवात करू शकता आणि आपलं जे जीवन आहे, आपलं जे आयुष्य आहे ते सुखमय आपण बनवू शकतो. बघा, संकट अडचणी हे तर आयुष्याचा भागच आहे, ते तर येणारच आहे, पण यातून बाहेर निघण्याचा आपल्याला मार्ग दाखवते ती म्हणजे स्वामी सेवा, ती म्हणजे दत्त सेवा. या अडचणींना, संकटांना सामोरं जाण्याची शक्ती जी आपल्याला देते ती म्हणजे स्वामी सेवा आणि दत्त सेवा. त्यामुळे आयुष्य हे खूप सुंदर आहे. संकटांना अडचणींना घाबरू नका, त्या काही क्षणापुरत्या आहेत, पण त्या संकटांना अडचणींना जेव्हा आपण तोंड देतो आणि त्यांना ओलांडून पुढे जातो त्यानंतरचं जे सुख असतं, त्यानंतरचं जे आयुष्य असतं ना, ते खरं आपलं असतं आणि त्यानंतरची जी जीत असते ती खरंच म्हणजे खूप हे असतं. त्यामुळे कधीही संकटांना अडचणींना घाबरू नका, त्यांना सामोरं जा, सेवा करत राहा, उपाय करत राहा, नक्कीच आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल. तर मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.